अध्ययनाने काय होत ते किती सुंदर सांगितलंय आणि म्हणतात ह्याच्याशिवाय वेगळं साधन नाही हो मी काय करू आणि निरूपण म्हणजे ज्ञानावर आधारित असलेली सगुण भक्ती त्याचा त्याचा सिद्धांत त्याचे प्रिन्सिपल्स एक असतं सायन्स आणि एक असतं टेक्नॉलॉजी हे ते दोन्ही एकत्र आणणार समर्थ त्याला ते निरूपण म्हणतात म्हणले आपले सगळे संदेह भ्रांतीचा संदेह तुटे एक सरा बघा त्यांचं अद्वैत वेदांत निरूपण याचा अर्थ अद्वैत वेदांत त्यांचा अद्वैत वेदांत गुहेत बसून करायचा नाहीये समाजात वागून वागताना करायचा आहे मग त्यांनी किती सुंदर सांगितलंय ठीक आहे आता या विषयीच्या उभ्या समाजात वागण्याच्या आपण उभ्या आज बघणार आहोत त्याच्या आधी आपण आपली प्रार्थना ओ <coughs> ओ श्री ॐ श्री सरस्वत नमः ओ श्री गुरुभ्यो नम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचेसे वसिष्ठा कवी वाल्मिका कवीवाल्मिसारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदास नमस्कार माझा रामदास जय जय रघुवीर समर्थ नमस्कार तुम्हा सगळ्यांना आपण एक आठवड्याच्या गॅप नंतर भेटत आहोत आपला चौदाव्या दशकातला हा त्याचं चौदाव्या दशकाचं नाव त्यांनी अखंड ध्यान नाम असं दिलंय म्हणजे नेम अँड फॉर्म ह्याच्याविषयी एक ताण ताण ते झाल्याशिवाय आपण जगात वागू शकू का आणि त्याच्यासाठी आणि मग नेतृत्व पण येतच आपल्याकडे चालत तर कोणी नेमत नाही आपल्याला ये येतच चालत तर त्याला आवश्यक असलेले गुण आपण बघत आहोत त्याची फोड आपण गेल्या वेळी बघितली आणि आज आता या बेचाळीसाव्या ओबीनंतर गेल्या वेळी आपण संभाव्य अभिनती घडण्याची स्थानी प्रसंग म्हणजे लाइकली प्लेसेस वेर आय फेल असं एक धोक्याची सूचना असते ना, ना। आपण प्रवासाला ते जातो तेव्हा त्याच्यामध्ये असतं की धोक्याचं वळण आहे पुढे तसं समर्थाने ते सांगितलं त्याचा आपण थोडक्यात आढावा बघणार पण जास्त करून आपण हे सामाजिक वक्तव्य आता असं असतं आपण समाजात जातो मग बोलायला पण लागतं मग ते कुठे जावं आणि कुठे वक्तव्य करावं किंवा करू नये हे फार सुंदर सांगितले आणि मग हे सगळं करत असताना समाजात आपण आधी जातो का साधक आहे तर तो समाजात का जातो तर माझ्या साधनेच माझ्या उपासनेच बहिरंग स्थूल जे समाज संघटन करायचं एकत्र करायचं ते बाहेर आहे पण ते करत असताना ती माझी उपासना आहे समाज काय म्हणत असेल ते म्हणू दे पण ती मी माझी उपासना म्हणून करत आहे आणि मग त्याच्यानंतर त्याचा एक बहिरंग असत एक अंतरंग असत आणि मग फलश्रुती असा आपण आहे तर आजचे जे श्लोक आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत त्याच्यामध्ये बघा जास्ती म्हणायचं म्हणजे तत्वज्ञान असं म्हणायचं तत्वज्ञान नाहीये हे असं आहे असं करा समर्थाने सांगितलं आता जसं आज मी तर धोक्याच्या वळणाचं उदाहरण दिलं मग धोक्याचं वळण काय तर का काय आहे ते तुम्ही त्याच्याशी तुम्ही, तुम्ही आर्ग्यू करू शकत नाही तुम्ही ते धोक्याचं वळण आहे तुम्ही हळू चालवा एवढं आपल्या हातात आहे तर म्हणून हे सगळं आपण खटाटप कशासाठी करायचा एवढं डिटेल इन्स्ट्रक्शन कशासाठी आता हा दासबोधाचा क्लास सुद्धा कसा आहे आपल्याला आपल्या जसे मराठे काका म्हणतात आनंद ऍट हँड पाहिजे डिमांड पाहिजे तर त्यासाठी हे चाललेलं आहे कुठेही आपला आनंद इथे आहे तिथे नाही असं नाही होता का पाहिजे तर का पना पना चर्ण, चर्ण तर आनंद म्हणजे काय ह्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत पण त्यासाठीच आपली सगळी धडपड चालू आहे त्यामुळे असं वाटणार नाही की असं खूप लांब लसक चालल्यात हा चौदाव्या दशकातला पहिलाच समज आपला चौथ पाचवं निरूपण आहे त्याचा ते 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 आपला एक त्याचा आढावा त्याच काय म्हणायचं आपण कशासाठी काय करतो आहे याचं तारतम्य राहावं म्हणून आपण आज थोडी वेळ मिळाला तर आनंदावर चर्चा करणे ते, ते तुम्हाला खूप दुःखप्रद होणार होना, नाही असं मी धरून चालतो बघूया तर आता ही संभाव्य अभिनीतीची साधने काम तर साधारण काळात मिळणे एक वेळ सोपे आहे तर एकाने विचार असे सोपं असं सोपं का म्हणलं तर सोपं म्हणजे खऱ्या अर्थाने खात्रीशीर आहे कारण इथे मी आणि भगवंत याच्यामध्ये आड येणार कुणीच नाही म्हणून ते खात्रीशीर आहे भगवंताचा आनंद खात्रीने मिळणार आहे पण ती जी एकतानता आहे ती टिकवणं मात्र माझ्या हातात आहे हम्म नाही तर मग ती टिकवणं माझ्या हातात आहे ती दुसऱ्या कोणाच्या हातात नाही तर हे असं असल्या कारणानं मी काय काय खबरदारी घ्यावी हे आता आपण या शेवट शेवटच्या ओव्या गेल्या वेळी बघितल्या की वैभव दृष्टी पाहू नये वैभव म्हणजे ज्याला मी साधन पूर्व काळामध्ये वैभव समजत होतो काय माझ्याकडे कितीतरी उपकरणं आहेत अमुक आहे ता अमुक आहे मला काय इतके ड्रेस आहेत इतक्या गाड्या आहेत त्याला समाजामध्ये वैभव म्हणतात मग आता तुम्ही सोडलत ना सगळं मग ते तुम्ही ते उगीच कुठे पाहायला जाऊ नका उपाधी सुखे राहू नये उपाधी म्हणजे अमुक कशावर तरी आधारित असलेला माझा आनंद आहे त्यात मी सुख मानतो तर त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही त्या उपाधीवरती हम्म आणि मग ह्याला सिद्धांत काय सांगितलं की एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीचा म्हणजे माझी अंतरस्थिती अंतर अत्यंत आनंदाची असते तिथं मी एकटा एक, एक असतो एकांत तर तो मोडू देऊ नका बघा स्वामी चिन्मयानंदांचं एक वाक्य आपण गेल्या वेळेस बघितलं होतं काही आठवड्यांपूर्वी त्यात असं म्हणलं होतं की एकांत ही कुठली स्थलकाला कालामध्ये अशी वस्तू ज्योग्राफिकल लोकेशन असं सांगता येणार नाही की इथे गेलात की तुम्हाला एकांत मिळेल तर ते म्हणले एकांत ही आपल्या मनाची अवस्था आहे ती कमावण्यासाठी तुम्हाला कदाचित थोडं गर्दीपासून दूर जायला लागेल पण पण म्हणून समर्थांना जी एकांत अपेक्षित आहे ती काही अशी स्थलकालानी काय वा अमक्या शहरामध्ये ह्या इथे एकांत आहे असं सांगता येणार तो आपल्या मनाने आपल्या भोवती एक एक सेफ हेवन आपल्या मनात तयार करायचं असत आणि त्यातनं बाहेर नाही पडायचं त्यातनं बाहेर नाही पडलं की एक कवच असल्यासारखं या एकांताचं कवच असल्यासारखं आपल्याला कोणी त्रास देऊ शकत हम्म मग त्याच पुढचं काय त्याने सांगितलं तुम्ही लीडर झाला की लोक तुम्हाला अनेक प्रश्न विचारतात कळल्या विण बोलो नये अंदाज आणि काहीतरी उगाच निश्चय करू नये आणि सांगता दुःख धरू नये मूर्खपण कोणी काही सांगितलं तुम्हाला ते वाईट कशाला वाटून घ्यायचं मी मूर्ख पण आहे तर कोणीच चुकलं माझं कोणी सांगितलं बरोबर मान मान्य करा हो माझं चुकलं आणि हे घडण्यासाठी पहिलं काय पाहिजे सावधपण सोडू नये उच्च दृष्टिकोन व्यापकपण सांडू नये कदा सुख मानू नये निसुगपणाचे निसुगपणा म्हणजे काहीच करायचं नाही नुसतं बसून राहायचं आळसा बघा आपल्याला एक साधनेमध्ये एक काही गोष्टी सोडायच्या असतात आणि काही धरायच्या असतात त्या सोडायच्या वस्तू असतात त्या बाहेरच्या असतात काय मला आता सारखं कॉफी प्यायची वाटते किंवा काय सारखं मला युट्यूब बघावासा वाटतो किंवा जे काही सारखं फोन बघायचा वाटतो ते सोडायचंय बर ते एक वेळ आपण समजा सोडलो मग धरायचंय कशाला तर माझ्या आतमध्ये असलेलं माझं भगवंताचं प्रेम आहे त्याला धरायचंय पण मग असं नाही करायचं की बाहेरचं समजा सोडलं काय हा काय टीव्ही नाही बघायचा का नाही बघायचं नुसते बसून राहिले आळसाण ते पण वाईट आहे म्हणजे काही करायचंच नाही म्हणजे साधना असं नाही कोणी विचारलं अहो आम्हाला येता का इथे मदतीला तर नाही मी साधक आहे मी बाहेर लोकांता मध्ये लोकांमध्ये येणार नाही असं नाही तुम्ही जे आवडीनं जातात आपण लोकांमध्ये जातो ते आवडीनं नाही जायचं गुरुची सेवा म्हणून मंदिराची सेवा म्हणून समाजाची सेवा म्हणून जायचं त्यामुळे मग हे रुगाच आळशीपणे बसलो असं कधी येणार नाही या आळशामध्ये मी सुख मानणार नाही कधी पोटी धरू नये स्वार्थ आज्ञा करू नये म्हणजे बघा इथे समर्थनी कसं सांगितले की जे महंत आहेत त्यांच्या मनामध्ये आता कोणी गेल्या वेळेला आपण इथे थांबलो होतो आपण असं म्हटलं होतं की कुठल्या एका महंताला अमुक एखादी गोष्ट आवडते काय एखादा प्रसादाचा पर, पदा, पदार्थ पदार्थ त्याला आवडतो मग तेच नाही सांगायचं की नाही प्रसादाला अमुक पदार्थ करा हे स्वार्थी आज्ञा झाली पण समजा तुम्ही कधी चुकून केलीच जरी तरी तेव्हा असं नका म्हणून हा आता यातले दहा पदार्थ मला आधी दहा लाडू मला आधी काढून ठेवा माझ्यासाठी वेगळे असं नाही तर आणि माने अशी स्वार्थी आज्ञा माझ्या हातनं जरी घडली तरी केली तरी टाकूने आपण असं पुढे म्हणजे डोंट सर युअर सेल्फ फर्स्ट आता इथे बघा सगळं किती करू नये करू नये करू नये किती ठिकाणी आलंय याच्यावर एका महंताने निष्कर्ष काढला की त्यावेळेच्या समाजामध्ये जे महंत असतील त्यांच्याकडे समाजाचा पुढारी पण असेल म्हणून ते असे वागत असले पाहिजे त्याशिवाय समर्थ सांगतील का की असं करू नका असं प्रसंग कसा आला हा तर हे फार व्यापक आहे तर ही अशी संभाव्य अभिनीती घडण्याचे साधनाचे प्रसंग आपण गेल्या वेळी बघितले की आता जसं आता लोकांनी विचारलं हा काय करायचा प्रसाद आला तर बरेच संत मी बघितले ते त्यांनाच विचारतात तुम्हाला काय करायला आवडतं ज्यांनी विचारलं ना त्यांनाच उलट विचारतात तुम्हाला काय करायला आवडतं करा कि तुम्हाला काय करायला सोपं आहे की तुमच्या घरी काय आहे हे आधी विचारत आणि मग ते काय सांगतात ते त्यांना सांगतात की हा मग ते करा तुम्ही ते स्वतःच मत ते लादत नाहीत की काय करा म्हटल्यावरती म्हणजे तो ती वेळच आणू देत तर आता याच्या पुढे सामाज मात लोकांमध्ये आपण वावरतो तर सामाजिक वक्तव्य करायचा प्रसंग येतो कुठेही गेलं तरी हा बोला तुम्ही काही असं सांगतातच मग आता त्यासाठी समर्थाची सूचना फार फार महत्वाचे प्रसंगे विण बोलो नये अन्वये विण गाऊ नये विचारे विण जाऊ नये अविचार पंथे प्रसंग आहे का बोलायचा आणि अन्वय म्हणजे ती गाण्याचा प्रसंग आहे का मी मला गाणं येत असेल आपण तुम्हाला जर शंकर भाष्यावर भाषण करायला बोलवलंय मग तिथे गाण्याचा प्रसंग काय उगीच तिथे कशाला का गायचं काही भजन वगैरे काही प्रसंग नसेल तर उगीच गायन करा दाखवायची काही जरूर आहे का नाही प्रसंग विण म्हणजे काही कोणी सांगितलंय का आपल्याला बोलायला परोपकार सांडू नये परपीडा करू नये विकल्प पडू देऊ नये कोणी एका आता पहिली ओळख अगदी स्वच्छ आहे सोपी आहे सरळ आहे विकल्प म्हणजे दुसऱ्या बद्दल गैरसमज करून घेऊ नका कोणी आपल्याला सांगितलं की हा मनुष्य असा आहे नाही नाही तर तस दुसऱ्याच्या सांगण्यावर जाऊ नका उगाच लोकांमध्ये दुसऱ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका हा नीणपण पण सोडू नये म्हणजे आपल्याला कितीतरी गोष्टी माहीत नसतात समाजामध्ये जेव्हा आपण वा, वा, वावरतो तेव्हा अनेक समाजामध्ये अनेक श्रेष्ठ त्याच्या सामाजिक विषयाच्या वेगवेगळ्या विषयांमधले एक्सपर्ट लोक येतात त्यांच्यापासून शिकायला पाहिजे शिकलं पाहिजे तर बघा स्वामी तेजवानंद आठवण सांगायचे कि ते जेव्हा ब्रह्मचारी होते तेव्हा ते एका कुटुंबात राहायचे त्यांचं लखनौला पोस्टिंग होत तर तिथे त्यांनी त्या घरी राहून त्यांनी हे गीता जेव्हा गुरुदेवांची इंग्रजीमध्ये त्यांचं आपले प्रसिद्ध झाले की नाही त्याचं हिंदी भाषांतर जे पुस्तक आहे ते तेजमानंदाने केलेलं आहे आणि ते त्यांनी स्वतः हाती लिहून केलेलं आहे त्या ज्यांच्याकडे राहायचा त्यांचे पती उद्योगपती होते मोठे पण ते वारले होते तर या बाईंनी सगळं सांभाळलं त्यांचा त्यांचं इंडस्ट्रियल साम्राज्य तर तेजमाई त्यांना विचारलं की तुम्ही तर म्हणे आधी हाऊस वाईफ होता आणि मग तुम्ही हे सगळं तुमचं पती गेल्यावर हे सगळं साम्राज्य कसं सांभाळलं तुम्ही काय केलं तुम्हाला बिझनेसची माहिती नव्हती तर म्हणे त्या म्हणल्या आमचे जे सगळे वर्कर्स होते ते लॉयर होते मग त्यांना कुठला कठीण प्रसंग आला की मी त्यांनाच विचारायचे काय काय आपले ऑप्शन आहे मग तुम्ही कुठला सिलेक्ट कराल हा का सिलेक्ट करायचा मला समजून सांगा असं म्हणजे त्यांच्याच कडनं शिकत गेले ते मला विचारायला यायचे पण मी त्यांच्याशी चर्चा करायचे ते नेणं पण सोडू नये म्हणजे मला येत नाही ठीक आहे मला येत नाही पण मी माझी समजून घ्यायची तयारी आहे मी मला समजून सांगा हा मी मी लिडरशिप सोडायचं कारण नाही आणि द्रव्यासाठी हिंडोने कीर्तन करीत म्हणजे माझ्या उपासनेच प्रदर्शन करत सांगू नका बघा मी किती जप करतो मी अमुक करतो तमुक करतो मग आता पैसे द्या माझ्यासाठी असं तुम्ही करू नका म्हणजे माझी आपली उपासना उघड्या राहून विकू नका बोलायचं असेल बघा असं आहे आपण पैसे मागण्यासाठी बोलतच नसू फक्त भगवंताच्या प्रेमापोटीच बोलत असो तर आपल्याला आपल्याला काही कॉम्प्रोमाइज करायची आवश्यकता पडत नाही मग हे द्व्यर्थी वाक्य की जर दोन्हीकडून अर्थ निघू शकतो अशी वाक्य बोलायचं काही कारणच पडत नाही आपल्याला ते त्या उद्देशाने म्हणले तरी संशयात्मक बोलू नये बहुत निश्चय करू नये निर्वाहे विण धरू नये ग्रंथ हा बघा किती किती त्यांनी बारीक सारीक सांगितले की ज्ञान असावं पण तुमचा निर्वाह झाला पाहिजे त्यांनी ते योग्य पाहिजे तुमच्या त्या काळच्या त्यावेळेच्या सामाजिक स्थितीला तुम्ही तुमची उपासना अशी उघड्यावर टाकून त्यासाठी पैसे मागत हिंडू नका हम्म तुम्हाला आता बघा अमेरिकेमध्ये अनेक संत महंत फंड रेझिंगसाठी आहेत आता मी नाव नाही सांगत पण मी त्यांच्याकडनं स्वतः ऐकलेलं आहे फार मोठे उच्च संत आहेत ते तर त्यांच्या आश्रमात बसलो होतो तर काय झालं तसे चिन्नई मिशनचे अनेक मठ वगैरे आहेत तसे त्या संस्थेचेही आहे तर एक फोन आला त्यांचा परदेशाहून की स्वामीजी असे असे एकानी आम्हाला एक मिलियन डॉलर दिले आणि ते अशा असं झालंय तर म्हणे मी त्यातले मी तुला तुम्हाला निम्मे देऊ मला निम्मे तुम्हाला द्यायचे आणि मी तिथे सुदैवाने तिथे बसलो होतो मला फक्त एकीकडचं फोन कॉन्व्हर्सेशन ऐकवेच होतं तर स्वामीजी त्यांना काय सांगलं त्यांचे स्वामीजी होते ते म्हणले हे बघ हे पैसे तुला दिले तुझ्या आश्रमाला दिलेले आहे पहिली गोष्ट ते लिगल आहेत की नाही याची खातर जमा करून घे त्याची रिसीट दे आणि ते पैसे तुझ्याच आश्रमात दिलेले आहेत ते तुझ्या आश्रमासाठी खर्च कर मला नको माझ्या इथे भरपूर पैसे आहे बघा आणि मग फोन ठेवल्यावर म्हणले त्या भक्तांना भक्तगणांशी संवाद चालला होता मी आपला ऐकत होतो पण मी एकदा जी चूक केली ती मी पुन्हा करणार नाही मग त्यांना जे त्यांनी विचारलं काय चूक केली स्वामी तुम्ही म्हणले की मी ज्याच्याकडे पैसे मागायचे माझ्या आश्रमासाठी त्याच्याकडे न मागता मी जर लोकांकडे पैसे मागितले तर ते माझ्या रामरायाला आवडत नाही मी त्यांचे शब्द सांगतोय मनाने नाही सांग कोणाकडे मागायचं तर आधी रामरायाकडे माग मग तो उत्तेजन देऊन लोकांकडनं पैसे देईल पण तुम्ही लोकांकडे पैसे मागू नका तुम्ही आधी देवाला सांगा की देवा मी या माझ्या कार्यक्रमासाठी मी असे मी फंड रेजिंगसाठी जात आहे खरं आता पुढच्या समाजाचा या बीजात्मक उभे आहेत कारण पुढच्या समाजामध्ये तुमच्या आश्रमासाठी अर्थार्जन कसं करावं हाच मुळी विषय आहे पुढच्या समासाचा पण हे फार शिकलो बघा ते म्हणले आधी मी रामाकडे मागतो आणि मग जातो मग मला भरपूर मिळत हा तस म्हणले मी काय हे मागितलं नव्हतं माझ्या शिष्याला त्यांच्या आश्रमासाठी कोणी पैसे दिले ते आपण कशाला घ्यायचे हा म्हणजे त्या शिष्याचा मोठेपणा आहे की मला ते देतात पण मी नाही घेता का ये ही आहे आणि ही गोवी जशी आहे तशी पुढे पुढे येणारे पुणे पुसो नये नये आता हे ज्ञाना ज्ञानावर आधारित सांगतात की तुम्हाला ज्ञान आहे तुम्ही म्हणता तुम्हाला ज्ञान आहे तुम्हाला काही संशय नाही तुम्हाला काही कसला तर म्हणे उगीच लोकांना पुसू नका हा मग ह्याला किती कळतंय बघूया हे अखंडांना स्वामी म्हणायचे पण प्रश्न विचारतानाच कळतं कि ते विचारणारे म्हणतात हा हे कितने गहरे पाणी <laughs> टेस्ट करण्यासाठी आम्हाला विचारतात मग आम्ही काय करतो आम्ही त्यांना विचारतो तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा मग तेच सांगतात मग त्याच्यामध्ये वेळ संपतो मग ते जातात म्हणजे त्यांना आमच्याकडनं उत्तर नकोच असत <laughs> म्हणे आम्ही कशाला उगाच सांगू आम्हीच त्यांना विचार मग असं विचार असं जाणपणे पुसताना कसं होतं की अहम भाव दिसून येत तो दिसू नये किंवा कोणी कोणाला असं म्हणू नये अरे तुला काहीच माहित नाही तू एकदा येऊन भेट मला मग मी सगळं सांगतो तुला नाही 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 सांगे नाही म्हणू नये कोणी एका बघा ज्ञान गर्व धरू नये सहसा चरणा करू नये कोठे वाद घालू नये कोणी एकासी वादविवाद घालायचं कारणच नाही काही वाद कशाला घालायचं हम्म स्वार्थ बुद्धी जडू नये कारबारी नये कार्यकर्ते होऊ नये राजद्वारी बघा अखंडानंद स्वामी सांगत होते की त्यांच्या एका माहितीच्या महंतानी एका तानी जुनी गोष्ट आहे बावन साली एका मुख्यमंत्र्यांनी एक ट्रस्ट उभा केला होता बिहार मधली गोष्ट आहे आणि तिथे त्यांनी सांगितलं की हा तुम्ही इथे या ट्रस्ट मध्ये या आणि तिथे त्यांनी त्याला तीनशे एकर जागा दिली त्या महंतांनी एवढी मोठी जागा दिली ते गेले पण म्हणले ते, ते सरकार दीड महिन्यात दीड वर्षात गडगडलं <laughs> आणि नवीन सरकार आलं त्याने ती जागा परत घेतली <laughs> त्यांची नाचक्की झाली की नाही ते सरकार दरबारी कारभारी पडू नये कार्यकर्ते होऊ नये राजद्वार आपण आपलं गुरुनी सांगितलंय ते करावं मला जागा मिळते म्हणून कुठे जावं असं मुळीच करून कोणास भरवसा देऊ नये जड भिक्षा मागू नये जड भिक्षा म्हणजे स्थावर जंगम मालमत्ता मागू नये भिक्षेसाठी सांगू नये परंपरा आपुली हा कोणाकडे भिक्षा गेला तर असं म्हणू नका माहितीये माझी गुरु परंपरा इतकी मोठी आहे इतकी मोठी आहे आमच्या गुरुंचे इतके आश्रम आहेत मला चांगली भरघोस भिक्षा द्या नाही असं नका म्हणू त्यांना आपण गुरु प्रेरणा देतील भगवंत प्रेरणा करतील गुरु सांगतील तस आता हे मी तुम्हाला एक आठवण सांगतो की आपला बेळगाव महाराष्ट्रामध्ये बेळगाव आश्रम बेळगाव शहर आहे ना तिथल्या प्रेसिडेंटनी मला सांगितलेली आठवण आहे बरं जुनी आठवण आहे त्यावेळेस पुरुषोत्तमानंद तुमच्यापैकी काही भेटले पण आहेत प्रकाशजी भेटलेत त्यांना पौर्णिमाताही भेटले आहेत पुरुषोत्तमानंद त्यांची आठवण सांगतो त्यांनी त्यांच्याकडे जेव्हा पुरुषोत्तमानंद येत होते येणार होते एकोणऐंशी साली त्यांना या बेळगावच्या लोकांनी मंडळांनी असं ठरवलं की नाही नाही आपण एक जागा विकत घ्यायलाच पाहिजे गुरु याच्या स्वामीजी याच्या आधी म्हणून त्यांनी घाईघाईनी म्हणजे जी जी काही जागा ऑफर होती त्यांचं घेतली त्यांना काही त्या काळी आता पन्नास हजार रुपये खूप मोठी रक्कम होती विसारा म्हणून दिली आणि ते घेऊन गेले पुरुषोत्तमानंदांना भेटायला कोल्हापूरला त्यावेळेस कोल्हापूरचा आश्रम होता पुरुषोत्तमानंदांचा ते त्यांनी स्वतः सांगितले बरं ऐकू नव्हे त्या अध्यक्षांनी की हे भिक्षा मागू नये त्यांच्याकडनं त्यांनी घेतली बघा की चिन्ह मिशनला द्या तुम्ही स्वस्तामध्ये मध्ये जे काय सांगून त्यांच्याकडनं घेतली जागा पन्नास हजार रुपये त्यांना दिले ठेव म्हणून आणि आले बगी तले बगी तले तो व्यवहार पुरा करण्यासाठी ते कागदपत्र घेऊन ते म्हणले आम्हाला आश्चर्य वाटलं ते कागदपत्र बघितले बघितलं परुषोत्तम एक मिनिट डोळे झाकून बसले आणि आमच्याकडे बघून म्हणे त्यांनी सरळ तो कागद फाडला म्हणजे ही जागा नको आपल्याला म्हण हो स्वामीजी आम्ही त्यांना पन्नास हजार रुपये दिलेत ते म्हणले ती ही जागा नको ते आले परत आम्ही आलो त्या बाईंना सांगितलं बाई काय म्हणल्या बर झालं म्हणे तुम्हाला नको माझे नातेवाईक त्याच्यावरचा हक्क सोडत नाहीये आणि ते, ना ते, ते, ते सांगत होते पुरुषोत्तमानंदांच्या प्रवचन काळामध्येच शेवटच्या दिवशी एक आल्या एक कुटुंब आलं आणि त्यांनी त्यांची जागा बेळगाव आश्रमाला विनामूल्य दिली आणि त्या जागे आश्रम बांधला तिथे जाऊन आलोय मी आणि ते मी त्यांना विचारलं की इंकर आड हो त्यांचं त्यांना विचारला हे कशी तुम्ही एवढं छान जागा केली तेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगली असं आहे बघा हे ये जे येणार असत गुरूंना बरोबर आता ते मला माहितीये असं त्या असं म्हणत नाहीत बरं ते त्यांनी काय सांगितलं ही जागा नको आपल्या अशा गुरूंच्या कडे त्यांच्याकडे राहायचं बोलायचं भाग्य आपल्या चिन्ह मिश्र परंपरेत आहे सोयरिकीत पडू नये मध्यावरती घडवू नये प्रपंचाची जडो नये उपाधी अंगी तर बघा जर त्यांनी जे जागी आश्रम करून बसले असते मग त्यांच्या नातेवाईकांनी कोर्ट खटला चालू राहिला असतं की नाही किती प्रॅक्टिकल उपदेश आहे समर्थांचा प्रपंच प्रस्ती जाऊ नये म्हणजे प्रपंच प्रस्ती म्हणजे जिथे प्रपंचा प्रस्थ खूप आहे विच इज अ मेजर तिथे ऍक्टिव्हिटी प्रपंच तिथे जाऊ नये बाषकळ अन्न खाऊ नये बाहुण्या सरीसे घेऊ नये आमंत्रणे कदा आता समजा आपण कोणाकडे गेलो हा अरे वा तुम्ही तुम्ही आमच्याकडे पण या इकडे पण या कोणी बोलावलं की तिकडे चाललंय मग तिथे अन्न अन्नदान आहे पुष्कळ आमच्याकडे असं असं आहे मग आता आम्ही त्या उपासनेचा माझ्या गुरुचा प्रचार करण्यासाठी जातो का अन्नाचं वर्णन ऐकून जातो <laughs> ते, ते समर्थ आता त्या काळी लोक जात असले पाहिजेत म्हणून समर्थांनी ते मोहन्तांना उपदेश केलेला आहे समर्थांनी हा हम्म श्राद्ध पक्ष सटी सामासे शांती फळ शोभने बारसे भोग राहणे बहु असे नवस व्रते उद्यापने इथे तुम्ही जाऊ नका या ठिकाणी तेथे निस्पृहे जाऊ नये त्याचे अन्न खाऊ नाही करू नये आपणासी म्हणजे आपल्याला त्यानी मिंधे करू नका आता बघा त्यांनी त्यांचं जे काय व्रत वैकल्य आहे त्यांनी काय ते आपल्या उपासनेला आपल्या गुरूंना जे काय त्यांना विचारून केली नाही तुम्ही समजा असं आपण समजा धरून चालू तुम्ही ते आश्रमाचे कोणी प्रमुख आहात तुम्हाला काय विचारून त्यांनी केली मग उगाच त्यांचं व्रत उद्यापन आहे जेवण आहे म्हणून आपण तिथे गेलो तुम्ही निष्पृह असाल तर जाऊ नका कारण मग तिथे मग म्हणलं हा आले स्वामी त्यांना कुठेही फुकट अन्न असलं की आले इकडे असं होणार की नाही आपल्याला कमीपणा आहे तो तिथे जाऊन <laughs> लग्न मूर्ती जाऊ नये ते म्हणले त्या स्वामी एका स्वामींना एकाने विचारलं की का जात नाही तुम्ही ते म्हणले असं आहे म्हणे संन्यासी असतो ते सगळं विरक्तपणाचा सोडायचं असत त्यामुळे प्रपंचामध्ये उगाच संन्यासानी जाऊन संन्यासाचं महत्व कशाला म्हणे मुळीच जाऊ नये संन्यासानी प्रपंच लग्नामध्ये त्यानंतर नववधूंना तुम्हाला आशीर्वाद घ्यायला यायचं असेल तर आश्रमात मला येऊ दे त्यांना मी इथे त्यांना आशीर्वाद देतो मी मुळीच जातो पोटासाठी गाऊ नये मोले कीर्तन करू नये पैसे देऊन म्हणजे मजुरी करून जस ते मोबदला म्हणून पेड लेबर सारखं तुम्ही कीर्तन करून आपली भिक्षा सोडू नये वारे अन्न खाऊ नये निस्पृहासी घडवू नये मोडलं यात्रा राहा तर बघा ही आपली भिक्षा सोडू नये याची एक तुम्हाला आठवण सांगतो आहे आपल्या सुदैवानी चिन्मय मिशन आता आहे त्याच्या आधी रामकृष्ण मिशन एकशे साठ वर्ष झाले आपलं जणू काही मिशन ज्याच्यातनं जातं त्याच्यात रामकृष्ण मिशन त्यातनं गेलं असणार की नाही तर ही विवेकानंदांची आठवण आहे ते, ते जेव्हा अमेरिकेहून आले परत मग त्यांनी तिथे जो आश्रम स्थापन केला बेलूर म्हटला मग तिथे त्यांनी नियम घालून दिले काही त्या आश्रमाला की सकाळी उठलं पाहिजे चारला मेडिटेशन करा हे स्तोत्र म्हणा तर काय झालं तिथला एक अत्यंत वरिष्ठ उच्च अधिकारी म्हणजे साधक तो एके दिवशी नाही उठला तर नरेंद्र विवेकानंद कळलं की तो उठला नाही तर ते मेडिटेशनला नव्हते ते त्याला काय म्हणले मग तिला आश्रमात जेवण होत असे त्यावेळे आश्रम स्थापन केला होता विवेकानंद त्यांना सांगितलं आज तू इथे जेवायचं नाही तुझा नियम मोडला आज तू इथे जेवायचं नाही तू बाहेर जाऊन भिक्षा मागून आण बाहेर गेले ते असं नाही म्हणले की मी इथे इतका सिनियर आहे माझं काल रात्री अमुक झालं तमुक झालं म्हणून मी सकाळी नाही शकलो मी जेवायची वेळ झाली तेव्हा विवेकानंद जेवले नाही ते, ते थांबले आणि त्या दरवाज्याच्या गेटपाशी वाट बघत बसली हा जेव्हा भिक्षा घेऊन आला तेव्हा त्याला आलिंगन दिलं त्याला म्हणले चल तू काय आणलास आपण दोघे मिळून खाऊ आय काय भा, भाग्य असेल हो आ, ती चूक ज्याच्या हातनं घडली त्याचा सुद्धा किती उपासना किती थोर ते दोघे जण बंधू प्रेम त्यांचं किती असेल बघा आपली भिक्षा सोडू नये निस्पृहाड़े मोल मोले सुकृत तो करू ने मोल पुजारी हो इनाम निस्पृह बब्दी जिसे मैं खरी आवड़े स्पृह निस्पृह मे का निश्चे जिथे माजी थोड़ी सुधा स्पृहा नहीं तो निस्पृह तू तू नाव मला त्याला हेट नाही करायचंय मला गाणं आवडत असेल मला पंचपक्वांना आवडत असेल आय डोंट टू हेट टू मी इट्स अ नॉन इशू कोणी म्हणलं या या आमच्याकडे पंचपक्वांना आहेत नाही माझं काम आहे का माझ्या गुरुंनी सांगितलं आहे का तिथे उपासना घडत आहे का तर त्याच्यावर माझा निर्णय अवलंबून पाहिजे भिक्षेला काय पदार्थ आहे त्याच्यावर माझा अवलंबून तुम्हाला खूप इदाम देतो पण ते माझा विषय आहे का तिथे जाण्याचा इनाम द्याल तुम्ही पुष्कळ दिला तरी घेऊ नये इनाम निस्पृहे कोठे मठ करू नये केला तरी तो धरू नये मठपती होऊन बैसू नये निस्पृह पुरुषे तर बघा हे मठपती म्हणजे मी माझा एवढा आश्रम मोठा आणि तिथे लोकांनी मला मठपती म्हणावं हे काय डोक्यात का असतं की सत्ता गाजवायचं की लोकांनी चांगलं म्हणावं तर त्याची एक आता बघा रमण महर्षी किती मोठे संत होऊन गेले तर त्यांनी सांगितलेली एक आठवण सांग। त्यांना गेले एक जण विचारायला की मठाधिपती तर म्हणत काय वाईट आहे किंवा ती कशी लोकेशणा ज्याला म्हणतात कठो उपनिषदामध्ये लो, लोकेशणा म्हणतात किती सोडायला पाहिजे ते त्यांची आठवण आहे ही त्यांच्या ते म्हणले इतकं वाईट असतंय त्या म्हणे असा एक संन्यासी होता तर ते जिकडे कुठे दविन गावी जायचा तर तिथे ओळख काय सांगायचा मी हा असा मोठा मोठा मठपती आहे आता मग तुझे शिष्य कुठे आहे आता ते म्हणले शिष्य असले पाहिजेत कारण बा त्याचे त्या काळी आता गाठोडं घेऊन जायचे कुठे इकडून तिकडे त्याची पोटली घेऊन काय गाठोडं घेऊन मग ते स्वतः स्वतःच वाह सामान नेलं तर मग ते वाईट दिसतं की नाही म्हणजे की माझंच माझं सामान नेतोय मग हे काय करायचे हा मठाधिपती म्हणजे मठ कुठला होता तो स्वतःला मठाधिपती म्हणायचा त्याची म्हणजे कशी फजिती होते त्याच्यात ते सांगत आहे की म्हणले तो जायचं म्हणजे कुठे गावी जायचं असेल तर आधी ते नुसतं त्या गावात जाऊन बघून यायचं ते छोटी गावं खेडी गावं असायची म्हणजे लोक चव्हाट्यावर बसलेले असतातच मग ते कोणाकडे जायची सोय नाही की ते कळतच ना हा आहे त्यामुळे ज्या गाव घरा बाजूला कोणी नसेल तिथे जाऊन तो आधीच गुपचुप त्याचं म्हणे गाठोड ठेवून यायचा त्या घरा त्या घराच्या ओसरीवर गॅलरी मध्ये म्हणा बाहेर आधीच ठेवून यायचा आणि मग दोन तीन तासांनी भल्या पहाटे येऊन गाठोड तिथे ठेवायचा आणि मग काही दिवसांनी तिथे काही तासांनी जायचा म्हणायचा अ माझ्या शिष्यानी असं म्हणे चांगलं घर चांगल्या साधकाचं घर बघून आम्ही इथे एक माझ ठेवलंय का माझ्या शिष्याने काही आठवड मग ते सांगायचं हो हो ठेवलंय ठेवलंय इथं दिसतंय हा म्हणे माझ्या शिष्याने येऊन ठेवलं असे मग ते त्या गाव मग त्यांची त्या त्या आता सेवा करायला लागायची ला की मी असा महंत आहे असा मठाधिपती आहे जे सांगायचे मग म्हणायचे जेवण वगैरे वाढलं की म्हणायचे जेव्हा आपण म्हणे तुमचा तो सेवक कुठे आहे म्हणले सेवक असाच आहे तो गावात जातो त्याला भटक्याची आवड आहे तो येईल तुम्ही म्हणे त्याची काळजी करू नका आल्यावर मी त्याच बघतो तुम्ही त्याच ताट वाढून ठेवा त्यांचं जेवण झालं तरी तो ए, तो कुठं नव्हताच त्याचे तुम्ही दार लावून घ्या आणि मग थोड्या वेळानी हे जणू काही कोणी आलाय असं समजून ते आरडाओरडी करायचे स्वतःच बर का ते <laughs> त्याला सांगितलं होत ना उशीर झाला अमुक तमुक मग ते अन्न स्वतःच खायचे असं झालं आता दुसऱ्या दिवशी जायचं आता त्या गावी पाहुणच्या उपभोगला दुसऱ्या दिवशी जायचं आहे मग हे त्यांनी बघितलं हे कोणी आलेलं तर दिसत नाही ते कोणाशी आहे म्हणून त्याने एकदा म्हणे एका ठिकाणी ते त्या दरवाज्यातनं बघितलं तर त्यानं कळलं कोणीच नाहीये आपल्याशीच बड बडबड करताय कर, करताय अरे म्हणे हा कोणी लफंगा दिसतोय कोणी आलेला याच काय हे काय म्हणले आता दुसऱ्या दिवशी जायचं म्हणले हा संन्यासी म्हणला काय कि मी आता नदीवर जातो आंघोळ करतो आणि येतो मग मी तुमच्याकडे खाऊन वगैरे मग मी पुढे जाई बर आहे ते, ते नदीवर गेल्यावर त्यांनी काय केलं याच गाठोड घेतलं आणि घरात <laughs> याला शिक्षा झाली पाहिजे खोट बोलतो आमच्याशी असं करतो तो संन्यासी जेव्हा नदीवरून आला म्हणजे कुठे गाठोड तुमच्या शिष्याने नेलं की पुढे म्हणले <laughs> <laughs> आता याला नाही पण म्हणता येईना माझं कोणी शिष्य नाहीये असं <laughs> आहे ते मठ असलं तरी पहिली गोष्ट ही स्पृहात चुकीची की माझा मठ असा पण ते रमण महर्षींनी सांगितलेली कथा आहे त्याच्यावर विचार आपण करूया की आपण असं लोक हा खूप लोक होते माझ्या प्रवचनाला उगीच कशाला काही सांगायचं सा। सांगा आज कोणी नाही आलं <laughs> मग नाही आलं त्याच्यात काय <laughs> मठ करू नये त्याच्या धरू नये निस्पृह पहिली गोष्ट निस्पृह पाहिजे आता बघा इथे या सगळ्याचं निगमन काय केलं या एवढ्या ओव्या काय सांगितलं हे करू नये ते करू नये ते नये मग करावं काय मग त्याच निगमन सांगितलं की बघा किती सुंदर हे इतकं सुंदर फक्त समर्थच सांगू जाणे बघ ते म्हणले निष्पृह हे अवघेची करा पण आपण तेथे न सापड परस्परे उभा राहावे मार्गास परस्परे म्हणजे लोक शुड बी इंटरेस्टेड त्यांनी पुढाकार घेऊन आणि भक्ती मार्गाचा तुम्ही कारण तु, का मी अद्वैत वेदांत वाचून मोठं काय काय केलं असेल पण लोकांना भक्ती आवडते की नाही तीच सोपी आहे की नाही तिथनच तर सुरुवात होत असते किती भगवंताच्या आवडीला तर आपण सगळं करायचं पण त्यात सापडायचं नाही परस्परे उभारावे भक्ती मार्ग बघा बघा निस्पृहेवघेचे करावे परी आपण न सापडावे परस्परे उभारावे भक्ती मार्ग हम्म किती सुंदर सांगितलं की परस्परे म्हणजे आपण त्यात अडकू नये सगळं संयोजन त्याच जबाबदारी सगळं लोक लोकांनी आपण आवडीनं केली पाहिजे ते आपलं हे काहीच नसा ब हा इत्परंत विषय झाला हे असं निस्पृह करायला पाहिजे निस्पृह म्हणजे काहीच करायचं नाही कशात इंटरेस्टच घ्यायचा नाही स्वतःला खोलीत बंद करून ठेवायचं असं म्हणजे निस्पृह नाही करायचं सगळं पण लोकांमध्ये आवड उत्पन्न करायची आता हे इथपर्यंत या एकोणसाठ पर्यंत सामाजिक वक्तव्य कोठे करावं आणि कोठे करू नये कुठे कसं वागावं प्रसंगी जाऊ नये का मुले कीर्तन करू नये पब्लिक स्पीकिंगला व्यासपीठ मिळालं पण तिथं जर तुमचा विषय नसेल तर तिथे जायचं नाही अशा सगळ्या बघा किती बारीक सारीक सूचना त्यांनी दिली आता ह्याचा पुढचा विषय आहे की स्थूल उपासनेचे बहिरंग हा उपासना म्हणून करायचंय बर का आपल्याला हे सगळं जगात वागणं सुटत नाही सो आपण म्हणतो संसार सोडायचा कुठे सुटतो फक्त त्यात आपली ऍटिट्यूड बदलून वागायचे मग आता हे काय करू नये याचा इथे किती सखोल विश्लेषण आहे बघा तुम्ही इथे बघितलं तर ह्या उपासनेसाठी उपासनेला हानिकारक असं इथे किती नये 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 किती किती नको 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 म्हणून किती ठिकाणी सांगितलंय हे करू नये ते करू नये ते करू नये ते नये याच उत्तर मी याचं विश्लेषण दोन ठिकाणी दोन ऐकू पहिली गोष्ट म्हणजे हे नको का सांगितलं तर म्हणे आपण जिथे आहोत तिथे उपदेश केलाय समर्थांनी मला लग्न मूर्ती जायला आवडतं लग्नाचं पंचपक्वान खायला आवडतं मला राजद्वारीच इनाम आवडतं ते सगळं सांगितलं नाही मठाधिपती होण्याची सुरुवात नाही कोणी लीडरशिप दिली तरी त्यासाठी नाही गुरुंनी सांगितलं तर करायचं म्हणून ते सगळं नाही 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 सांगितलं मग आता आपण थोडा इथे पॉझिटिव्ह आपण विचार करू की हे सगळं नाही नाही सांगितलं याच माझ्या मनातलं कारण काय असेल हो हे का बरं मला असं सा सांगायला लागतं या थोड्या वेगळ्या शब्दामध्ये माझं वर्तन उपासनेला साधनेला हानिकारक असं का बरं होत असत हे का आपण विचार करूया कारण समर्थांचा उपदेश समजायला सोपा आहे डूज आणि डोंट त्याच्यामध्ये काय चर्चेला वाव नाही हे असं करायचं पण मी जर माझ्या मनात विचार केला कारण प्रत्येकाचं मूल कारण जे आहे ना ते वेगवेगळं असेल की मी ज्या कारणाने मला कुठे जावं असं वाटत असेल ते दुसऱ्याला का, दुसऱ्या कारणाने वाटत असेल प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत तर ती कारण आपण शोध शोधायला पाहिजे की मला असे का होत असेल तर आपण करायचं का थोडं विश्लेषण याच्यावरती हा की असं मी का करतो मला का वाटतं लोकांनी मला मान द्यावा मला का वाटतं की मोठ्या मला लोकांनी खूप भरभरून अन्न वेगवेगळ्या तऱ्हेचं आणावं मला का बरं असं वाटतं तर आता बघा आपण जे जे करतो आपण हळूहळू जाऊ हं आपण जे जे करतो ते मला शरीराच्या लेवलवर सुख पाहिजे मनाच्या लेवल हा शरीराच्या लेवलवर सुख पाहिजे आता बघा हे सगळ्या बिझनेस कॉन्फरन्स होत असतात ना तिथे ते सायंटिस्ट काय विचारतात माहितीये का ते म्हणतात आम्ही येऊ तुमच्याकडे पण तुम्ही आम्हाला बिझनेस क्लासच तिकीट देणार का म्हणजे काय माझ्या शरीराला तोशीच नको शरीराला तोशीच नको तुम्ही आम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवणार का तरी किंवा मला मनाला आनंद वाटेल मला तुम्ही माझा माननीय असा उल्लेख करणार का चीफ गेस्ट असं मला म्हणणार टायटल देणार का नुसतं बिझनेसलाच नको मला तुम्ही मान देणार का किंवा मी मोठा माझ्या बुद्धीला माझा सिद्धांत तुम्ही मान्य आहे का तुम्हाला ते सु... त्या सुखासाठी त्या, 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 मी सगळं करतो हे चांगलं वाईट असं नाही आपलं ऐ काही जणांना अशी बुद्धी असते ते चांगलं वाईट प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरव म्हणजेच काय का का ह्या वर्तनातून मला आनंद हवा कारण सध्या मी माझं सुख तिथे ठेवलंय मला या कॉन्फरन्सला फर्स्ट डे फर्स्ट लेक्चर द्यायचं हम्म हा सन्मान तुम्ही देणार का कुठल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला फर्स्ट डे फर्स्ट भाषण माझं काय त्याला नाव असतं काय तर विसरलो मी काय म्हणतात त्याला हुँ, हुँ, आनंद मी त्यात आनंद ठेवलाय मग आता आनंद म्हणजे काय तेच आपण बघू आता हे एक संत सांगायचे हे मी माझ्या मनाने नाही सांगत आहे त्या संतांच्या आठवणीने अखंडानंदांना काय उपदेश झाला आणि त्यांनी काय ते सांगितलं ते म्हणे त्यांचा हिंदी आहे ते मी मराठी भाषांतर केलंय मला जमेल तसं म्हणे आनंद के बार ये पाच ची तुम मन मे बैठालो असं <laughs> असं त्यांच्या आठवणी मनात पक्क्या बसवा आनंदासाठी कारण त्यांनी काय होईल आप, हे आपण तुम्ही म्हणाल हे तुम्ही ते समासात सोडले असं करावं तसं करू नये ह्याला सोडून काय सांगता आम्हाला अशासाठी सांगतो की आपला आनंद आपण समर्थ आपला आनंद काय आहे हे आपण सेल्फ अनालिसिस केलं ना तर समर्थांचा उपदेश आपल्याला पटेल म्हणून म्हणून आपण या आनंदाबद्दल चर्चा करतो त्या या पाच वस्तू आपण बघू आनंदाबद्दल बघायच्या का कठीण आहे जरा आपण लक्ष देऊन बघूया आपण तर पहिली गोष्ट म्हणजे आनंदाच काही कारण निमित्त नसत आनंद हा निनिर्मित असतो म्हणजे काय तर म्हणजेच आनंद निर्माण होत नाही कारण म्हणले का म्हणजे जे जे काही निर्माण होत ते नष्ट होत हा नियमच आहे बघतो तिचा जे जे काही निर्माण होईल ते नष्ट होईल मग माझा आनंद पण नष्ट होईल मग समर्थांना जे सांगितलं ना असे नाही समाधान माझं मी ते माझंही समाधान नष्ट होईल मग बघ तर मी काही निर्मित वस्तूवर माझं समाधान अवलंबून ठेवलं ते नष्ट होईल आनंदाचे काही कारण नसते म्हणजे बघा का काही काही वेळेला आपल्याला कधी जप झालेला असतो इतकं प्रसन्न वाटत आसा आसा कि असं वाटतं हा मला कोणी पण गेलोय पोट भरलंय पंच जेवण जरी असलं तरी असं वाटतं नाही मला नको माझं आज एकादशी आहे इतकं मनामध्ये समाधान असतं की ते काही खावसच वाटत नाही तुम्हाला काही कारणाशिवाय तुम्हाला समाधान त्यावेळेस ग्लिम्सेस काही वेळेस आपल्याला येतात ते तो आनंद समर्थांना आपल्याला द्यायचा आहे आणि तो आनंद काही कारण नसल्या कारणानं हुकमीच असेल जसं मराठी काका म्हणले ऑन डिमांड म्हणजे माझ्यावर अवलंबून असेल तो तो कोणी हिर हिरावून घ्यायचा प्रश्नच कुठे पण हा आधी असा आनंद आहे हे आधी माझ्या मनाने मान्य केलं पाहिजे ना हा आता बघूया पाच गोष्टी आनंदाचे काही कारण आणि आता हे आम्ही त्यांनी जे फक्त पहिलं एक वाक्य सांगितलं त्याची उलगडणं जे वाक्य आहे ना ही वाक्य कशी उलगडत गेली आहे पाच सिद्धांत ते पण बघण्यासारखं आहे बघा म्हणजे आनंद निर्माण होत नाही याचा अर्थ आनंद नित्य आहे हो आनंद तर आहे आणि निर्माण तर होत नाही म्हणजे काय तो नित्य असला पाहिजे एवर प्रेझेंट हो की नाही म्हणजे तरच या अटी लागू होतील की नाही बघा तुम्ही हे फार मस्त कंटेम्परेशन पॉईंट आहे मला हे जेव्हा मिळाले ना यांच्या सम... आठवणीमध्ये हो किती मी तीन चार दिवस वाचले मला त्यातनं नवीन नवीन अजून अर्थ समजला असं मला वाटत नाही म्हणून मी तुमच्या बरोबर शेअर करतोय तुम्ही सांगा तुम्ही आणखीन मला सांगा की असा अर्थ आनंद नित्य आहे बर एक जण दुसरं आनंदाचं काही कार्य असत नाही कार्य असत म्हणजे काय ते म्हणले म्हणजेच सर्व कार्यांच्या अंतिम फलित ज्याला आपण कल्बिनेशन म्हणतो ते म्हणजे आनंद आहे म्हणजे थोडी टर्फल काढली समर्थांचं एक वाक्य होत ना भुसामाजे धान्य निपजे भुसकांडून धान्य घेजे अर्थ म्हणजे भुस म्हणजे अर्थ जाणीजे शब्द म्हणजे अर्थ भुस जाणीजे अर्थ धान्य शब्द हा भुसा बाहेरच दाणा शेंगदाणा आहे जो टर्फल आहे त्यातला जो अर्थ आहे ते आतलं फळ आहे म्हणजे सगळं सगळं कल्बिनेशन झाल्यावर जे उरत नेती 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 हे नाही हे नाही म्हणतो त्या सगळ्या कार्याचं अंतिम फलित म्हणजे आनंद आहे कारण आनंदाचं आणखीन काही कार्य असत म्हणजेच काय याचा अर्थ आनंदाचे आणखी काही फळ नाही म्हणजे खरा आनंद अपरिणामी आणि निर्विकार आहे कारण फळ आहे म्हणजे त्याच्यात कार्यावर प्रक्रिया होऊन फळ होतं की नाही त्यात बदल होऊन फळ होतं म्हणजे जे विकार त्यात विकार म्हणजे चेंजेस होतात म्हणजे बघा इथे आनंदाचे जेव्हा अखंडानंद म्हणतात आनंदाचे काही कार्य नाही याचा अर्थ खरा आनंद अपरिणामी व निर्विकार आहे हे जे स्टेप बाय स्टेप ते जात असतात ना असं वाटतं अरे हा केवढा मोठ कन्क्लुजन इतके कसे आले मला ना मला आठवण झाली लहानपणी जेव्हा कॉलेज शाळा हायस्कूल मध्ये होतो ना मला गणित अजिबात यायचं आणि मग त्याचा थेरम समजून सांगायचे मग त्या सगळ्या स्टेप सांगायचे आणि म्हणायचे देअर फोर एक्स इज इक्वल टू वाय मला अरे हे कसं काय आलं एकदम असं कसं काय झालं एकदम ते पण एक <laughs> एक ते थिएरम त्यांनी समजावून सांगितलं पण मला कळायचं नाही ते तर म्हणजे पढा जे शेवटचं आहे की ते आनंद अपरिणामी निर्विकार ठीक आहे आपण आता थोडं हळूहळू आनंदाचं काही कारण नसतं कारण आनंद नित्य आहे दुसरं आनंदाचं आणखी काही कार्य नसतं कारण आनंद निर्विकार आहे ओके पुढे जाऊ आता आनंदाची मी हे मीच आपलं नाव दिलंय तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही दुर्लक्ष करा <laughs> त्याच्याकडे ही आनंदाची पंचसूत्री आहे माझ्या मते हा तिसरं काय झालं पहिलं आनंद आनंद नित्य असतो आनंद निर्विकार असतो तिसरं आनंदाचा कोणी प्रतिस्पर्धी नसतो तसं सुखाच्या विरुद्ध दुःख मग असं काही नसतं आनंदाच्या इथला प्रतिस्पर्धी नसतो म्हणजेच आनंद हा सुखापेक्षा विलक्षण आहे ज्याला आपण इट इज बियॉन्ड इंद्रियांनी मिळवलेल्या आनंदाच्या बियॉन्ड आहे किंवा त्याला डिफरंट डायमेन्शन आहे की ज्याला तुमच्यापैकी अनेक जण वेदांताचं अध्ययन केलेले आहेत मला दिसत तिथे अनुराधा आहेत त्यांनी अनेक वर्ष ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आहे मराठे काका आहेत सोवण काका आहेत त्याला आपण म्हणतो सत्ताभेद वेदांतामध्ये शब्द वापरतात सत्ताभेद म्हणजे जसं सावली आणि व्यक्ती मी सावलीच सावलीला काही केलं काटलत मोडलत तर सावलीला काही केलं तरी व्यक्तीला काही होईल का नाही किंवा स्वप्न आणि जागरूक यांच्या सत्ताभेद ऑपरेशनल बेस वेगळा आहे डायमेन्शन वेगळं आहे त्याला म्हणतो आपण बियाॉन्ड आहे तसा आनंद हाला प्रतिस्पर्धी नसल्याकारणानं आनंद सुख दुखापेक्षा विलक्षण आहे म्हणजेच अद्वितीय आहे किंवा पूर्ण आहे किंवा किंवा अद्वितीय आहे म्हणूनच पूर्ण आहे बघा तुम्ही जर पूर्ण शब्दाला किती वेगळं डायमेन्शन दिलं अखंडानंदाने किंवा आनंदाला विजातीय डायमेन्शन नाही विजातीय म्हणजे आता समजा कुठलं फ्रूट म्हटलं फळ फळ म्हणजे फ्रूट आता फ्रूट आंबा आहे कोणी म्हणून नाही आंबा नाही फणस आहे मग आंब्याची जात आणि फणसाची जात वेगळी आहे की नाही हा विजातीय जात विजाती हम्म मग म्हणले त्याला आनंदाला वेगळं काही नाही कारण आनंदाला प्रतिस्पर्धीच नाही काही कोणी बर मग म्हणले विजातीय नाही मग सजातीय भेद आहेत का जसं आंबा आता आंबामध्ये काय हापूस आंबा आहे पायरी आहे देवगड आहे मग सगळे आंबेच आहेत त्याच्यात त्यात ते सजातीय भेद आहे सगळे आंबेच आहेत पण आंबे आंब्यामध्ये भेद आहे म्हणले या आनंदामध्ये सजातीय पण भेद नाही म्हणजे काय आनंद सर्वत्र एकच आहे किंवा वेगवेगळ्या उपाधी मधून लाडूचा आनंद गोडपणाचा आनंद वेगळा तिखटपणाचा आनंद वेगळा यातनं वेगवेगळा आनंद उत्पन्न होत नाही पण मला तर लाडूतन एक एक प्रकारचा आनंद मिळतो आणि चिवड्यातनं वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो मग तो आनंद कुठला आहे अखंड आनंद म्हणतात भेदामुळे आपल्याला आनंदामध्ये भेद दिसतो आनंद एकच आहे ते भेद तो मी त्या वस्तूंमध्ये असलेला भेद मी आनंदावर थोपतो त्याच्यावर आरोपित करतो म्हणजेच आनंदामध्ये स्वगत भेद सुद्धा नाही म्हणजे मला कमी आनंद झाला जास्ती आनंद झाला तिखटाचा हा आनंद झाला गोडचा हा आनंद झाला या ते म्हणले वृत्ती त्या वृत्तींचा फरक आहे ते नाकारत नाहीये ते असं नाही म्हणत नाही नाही चिवडा पण गोडच लागतो असं नाही म्हणत आहेत चिवडा तिखट लागतो लाडू गोड लागतो पण मी त्याच्यामध्ये माझी जी आवड घातलेली आहे त्यानी मी म्हणतो लाडू गोडी गाडू आनंद आहे चिवड्यात नाही त्या लाडू चिवड्यामध्ये वेगवेगळा आनंद आहे नाही ह्या उपाधी वेगळ्या आहेत उपाधी भेदामुळे मला आनंदात भेद भास आता शेवटचं राहील तुमच्या डोक्याला ताप होत असेल खरा पण याच्यावर जेवढा आपण विचार करू ते ना तेवढ्या आपल्याला समर्थांचा उपदेश पटेल बघ हा असं नाही वाटे एकोणऐंशी उभ्या उपदेश हे करू नको ते करू नको सांगतात पण त्याला अर्थ आहे बघा आता शेवटचं हे ना अगदी फार एक्सलन्स आहे शेवटच म्हणले आनंद कधी नकळत होत नाही आनंद कधी परोक्ष नाही होत म्हणजे विदाउट नोईंग वनसेल्फ म्हणजे असं कधी आपल्या मनात येणार नाही अरे मी आनंदी <laughs> आहे <laughs> का मला माहितीच नाही असं होणार नाही कधी आनंद कधी अपरोक्ष म्हणजे अन्न कधी परोक्ष नाही म्हणजेच काय आनंद हा अज्ञात रूपात नाही किती सुंदर सांगितलं आता ह्याच पुढचं जे वाक्य आहे ना ते इतकं मस्त आहे हो म्हणजे आनंद अज्ञात स्वरूपात नाही इतकं समजलं याचा अर्थ अज्ञान आनंदाला झाकू शकत नाही अज्ञान हे आनंदापेक्षा सुपीरियर नाही अज्ञान हे आनंदापेक्षा वरथड नाही आहा कि केवढा मोठा सिद्धांत सांगितला त्यांनी हा हे आनंदाची पंचसूत्री जी आहे पण आता तुम्ही म्हणाल हे सगळं कशाला सांगता आम्हाला डोक्याला ताप उगीच ते पण नाही काय आपल्याला आपण आपलं काय म्हटलं समर्थांनी हे करू नको ते करू नको हे का केलं कारण मी माझी माझी वृत्ती तिकडे धावते सारखी ना जसं बहिणाबाई म्हणतात ते वाह्यात काय जनावर जसं सारखं गुरावर जात बेशिस्त जनावर तसं माझं मन आहे मी आपलं माझ्या पुरतं बोलतो तुम्हाला मी नाही म्हणत आहे माझं मन सारखं तिकडे जात का जातं ते आनंद त्या गोष्टीमध्ये माझं मिसअंडरस्टँडिंग झालं की आनंद तिकडे आहे पण मला आनंद हवा हे तर खरं की नाही आपल्या सगळ्यांना आनंद अतिशय प्रिय आहे आनंद सगळ्यांना हवा हवा असा आहे मग आपले ज्याच्यावर सगळ्यात अधिक प्रेम आहे तिथेच आपला आनंद आहे साहजिकच आहे मग आता आपल्याला सगळ्यात जास्त प्रेम आपल्याशिवाय दुसऱ्या कोणावरच नाही बघा विचार करून बघा म्हणून हा आनंद मिळण्यासाठी हे सगळं उपासनेच बहिरंग आहे त्यांनी हे समाज नेतृत्वाबद्दल सगळं सांगितलंय बर का समाज नेतृत्वाबद्दल हे सगळं सांगितलं तर आता आपण असं करू की आता आपल्याकडे एक गेस्ट येणार आहे त्यांच्याबद्दल नंतर सांगतो पण शेवटचे पाच मिनिट फार महत्वाचं आहे आधी आपण काय करू हे आनंदाचं जे मी सांगितलं ना त्याच्यावर आपण पुढच्या समासात विचार करू तुम्हाला हवं असेल तर मी आनंदाचे पंचसूत्री तुम्हाला समरित पाठवेन मग तुम्ही त्याच्यावर आणखी विचार करा आणखीन आणखीन वाचा मग तुम्ही तुमचे विचार मांडले की मलाही जास्ती समजेल आणखी आपली चांगली चर्चा होऊ शकते ओके आता मी इथे थांबतो आणि आपण अपन, आपले गेस्ट आलेले आहेत स्पेशल आज त्यांची ओळख करून दे आधी मी प्रार्थना ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ So today's guest.